मित्रहो नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। मी कांती कुमार जैन आज अपना समोर लाइव आलो आहे। मित्रांनो, बऱ्याच विश्रांतीनंतर आलो आहे, त्याबद्दल क्षमस्व। मित्रांनो, आजचा विषय आहे कुमारी पूजा चव्हाण। पूजा चव्हाण आत्महत्या की खून, या संदर्भामध्ये आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। मित्रांनो, आज 13 ते 14 दिवस होत आहेत। 14 दिवसांमध्ये पूजा चव्हाणच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत पोलीस कुठल्या स्टेजला पोहोचली आहे, चौकशी काय चालू आहे, या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमात पडलेला आहे कि या युतीची खरंच आत्महत्या आहे की हत्या आहे। यामध्ये आता राजकीय व्यक्ती कोण आहे, त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे। मित्रांनो, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनी नुकतंच एक मीडियाच्या समोर सांगितलं की पूजा चव्हाण 3 वर्ष भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या होत्या। आणि विशेष हा मित्रांनो, एक टिकटॉकची पूजा चव्हाण एक मोठी स्टार होती। मित्रांनो, पूजा चव्हाणला टिकटॉक वरती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश ओळखत होता, हे आपण लक्षात घ्या। टिकटॉकमुळे पूजा अतिशय फेमस झालेली होती, पण ही भाजपामध्ये पण होती इच्छा आकांक्षा, एकदा मनुष्याला त्या राजकारणाची ओढ लागली की वाटतंय की आता आपण काहीतरी करावं। त्याच वेळेस एका बंजारा समाजाच्या कार्यक्रमामध्ये विद्यमान वनमंत्री संजय राठोड व पूजा चव्हाण यांची भेट झाली। भेट झाल्यानंतर त्यांची रेस्ट हाऊस वरती चर्चा झाली। त्या चर्चेच्या वेळेस अनेक कार्यकर्ते होते, त्यांच्या समक्ष चर्चा झाली की मी इथे काम करू इच्छिते, मलाही राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, असं म्हटल्यानंतर ठीक आहे, भविष्यामध्ये झेडपी आहे, आपण काही ना काहीतरी कुठे कुठे मी पक्षश्रेष्ठीशी बोलेल, अशा पद्धतीचं काही घडलं व नंतर पूजा चव्हाण संजय राठोड दोघेही एकाच समाजाचे। हो मित्रांनो, अशा पद्धतीने ती याच्यासोबत काम करू लागली। मित्रांनो, भाजपमधून ती सेनेमध्ये आली। मित्रांनो, मला एक विषय इथे बोलायचा आहे, थोडासा तो वेगळ्या प्रकारचा आहे। एक मुलगी, एक महिला राजकारणात येते, जेव्हा ती घर सोडून घराच्या बाहेर पाय येईल, ज्यावेळेस ती आपला पाय बाहेर टाकते, ती फार विचार करते, विचार करून ती महिला बाहेर पाय टाकते, कारण की ती सज्ञान असते। जी सज्ञान महिला आहे सर्व गोष्टीचा विचार करते। मित्रांनो, की याच्यामध्ये फायदा काय, नफा काय, नुकसान काय, हे राजकारण काय, तसं सिनेसृष्टी एक ती ओपनली बदनाम आहे, परंतु राजकारणात सुद्धा हे चालतंय। मित्रांनो, काय चालतंय हे जग जाहीर आहे। याच्यामध्ये पक्ष नाही, कुठल्याही पक्षामध्ये राजकारणात फार काही घडतंय। मित्रांनो, हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण की महिला म्हटलं त्या महिलेने सगळ्या गोष्टीचं ती फार अभ्यास करते। ही तर अतिशय हुशार मुलगी होती आणि तिने सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तिने हे पाऊल टाकलेलं होतं।
आणि राजकारणामध्ये मग ते बीजेपी असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, एनसीपी असो की ते कुठलाही एखादा अपक्ष असला आणि त्याला सुद्धा पाठिंबा देणारी महिला असली तरी सुद्धा इथे काळं बरं होतंय हे माझं ठाम मत आहे. मी ओपनली बोलतोय, इथे पक्ष संघटना काहीच नसते. त्याच प्रकारे पूजा इथे आली, राजकारणात इथे येते, यांच्यासोबत बीजेपी मधून शिवसेनेमध्ये आली. तिच्या डोक्यात कल्पना, कदाचित तिच्या डोक्यामध्ये आपण ही जिल्हा परिषद काय आपल्यालाही आमदार व्हावं, अखेर आपल्या समाजाचा नेता आहे. विचार करेल आणि मी एक टिकटॉक स्टार आहे याच्यामुळे ती पूजा इकडे यांच्या सोबत आले. पण मित्रांनो, मी काही काही लोक काय काय खोटे खोटे आश्वासन देतात महिलांना, स्पष्टपणे बोलतोय मित्रांनो, धादांतपणे खोटे आश्वासन देतात. बस तुमचं तिकीट फायनल, तुम्हाला मी उभं करणार, तुम्ही निवडून येणार. आणि आपण हे बघितलं राजस्थानमध्ये काय काय घडलं. परंतु मित्रांनो, एक मी म्हणेल, पुरुषी राजकारण्यांना सरसगट दोषी ठरवता येणार नाही. सरसगट सगळे सारखे नसतात. आणि त्या पूजाच्या केसमध्ये सुद्धा असं कुठेतरी घडलेलं आहे असं वाटतंय. मी क्वेश्चन मार्क लावतोय, असं घडलंच आहे, मी असं म्हणत नाही मित्रांनो. मित्रांनो, मला एक म्हणायचं आहे, राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या नेत्या ज्या आता भाजपमध्ये आहे, श्रीमती चित्रा वाघ यांनी मीडियाच्या समोर सांगितलं की या केसमध्ये वन मंत्री संजय राठोड आहेत. का हो चित्राताई, फक्त तुम्ही आता एनसीपी सोडून भाजपमध्ये आल्या म्हणून स्वतःच्या पब्लिसिटी स्टंट करता, काहीतरी तुम्ही कोणाचं नाव घेताय, कशाच्या आधारे? त्या क्लिपा आल्या म्हणून? त्या क्लिपाची चौकशी अद्यापर्यंत झालेली नाहीये, कुठल्याच प्रकारची चौकशी अद्यापर्यंत घडलेली नाहीये. आणि या चित्रा वाघ यांना स्वप्न पडले कशाच्या आधारे? मग मी चित्राताईंना मी विचारू इच्छितोय, मी कोणाची बाजू घेत नाही, पोल खोल आहे, सत्यमेव जयतेच्या मार्गावर आम्ही चालतोय. काहीतरी आयुष्यातून उठवताय, संसार उद्ध्वस्त करताय. फक्त राजकारणाच्या स्वार्थासाठी एखाद्याचा संसारातून तुम्ही त्याला संपवताय. जर तुम्ही संजय राठोड यांचं नाव घेतोय, तुमच्याकडे जर पुरावा असेल तर अद्यापपर्यंत आपण एवढी हिंमत का नाही दाखवली आणि पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वतः फिर्यादी का नाही झाला? चित्राताईंनी याचं उत्तर द्यावं. नाही त्यावेळेस आपण फार मीडियामध्ये येतात, पब्लिसिटी स्टंट करण्यामध्ये आपण तर सर्वांच्या पुढे. आज चित्राताई राष्ट्रवादीमधून गेले, राष्ट्रवादी सोडली, भाजपमध्ये गेल्या म्हणून भाजपमध्ये आपलं नाव दिसावं, तर मी काहीतरी करते, मी काहीतरी बोलते म्हणून हवेत गोळ्या मारताय. अहो ताई, तुम्ही काय करता? तुम्ही स्वतः एक महिला आहात, हा तर विचार करा. जर मग तुमच्याकडे पुरावा होता तर मग तुम्ही पोलिसांच्या समोर पुरावा द्यायला का नाही गेला? इतक्या दिवस फक्त एक दिवस तुम्ही मीडिया समोर आला, त्यानंतर तुमच्या तोंडाला गोदरेज कंपनीचा ताळा का लागला? मला याचं उत्तर मी नम्रपूर्वक मी आपल्याला विचारतोय. मला संजय राठोड यांच्याशी घेणं नाही, शिवसेना यांच्याशी घेणं नाही. पोल खोल जे सत्य आहे आणि सत्यमेव जयतेच्या मार्गावर चालतो म्हणून मी कायम बोलत असतोय. जसे काही लोक, जशी मीडिया चालते, आज ही फक्त मीडिया ट्रायल चालू आहे. मीडिया ट्रायल काय चालू आहे?
जे सत्य ते सांगतो कारण की एक आहे संजय राठोड। संजय राठोड कदाचित माझ्या माझ्या मताप्रमाणे ते भांबावून गेलाय, भांबावून गेले असेल। राजकारण गेलं तरी चालेल, 20 वर्षाची तपश्चर्या असेल, 25 वर्षाची तपश्चर्या असेल त्या संजय राठोड। पण त्या राजकारणापेक्षा मनुष्याला आपलं कुटुंब प्रेमी असतं, आई वडील कुटुंब, बायको मुलं बहीण मुलगी नाते गोते समाज, याच्या नंतर राजकारण येत आहे। राजकारण गेलं तरी राजकारण गेलं खड्ड्यात, पण हे जे मी बोललोय नाते गोते परिवार समाज कुटुंब हे फार महत्वाचं आहे। कदाचित संजय राठोड भांबावून गेला असेल म्हणून ते मीडिया समोर आले नाही, म्हणून जो उठतो तो न्यायाधीश बनतोय आणि कोणी काय कोणी काय कोणी काय काहीतरी बोलावं। माझं म्हणणं आहे की ह्या क्लिपा जर बाहेर आलेल्या ह्या क्लिपामध्ये जो कोणी व्यक्ती बोलत असेल आणि त्याच्याशी बोललाय या दोघांचं संभाषण आहे, मग दोघांच्या संभाषणांच्या क्लिप किती वेळात बाहेर आल्या कशा आल्या, मग जर किती तो राज देता आहे तर मग ती क्लिप स्वतःची क्लिप तो आणेल का नाही, मग ती क्लिप कोणी आणली समोरच्या व्यक्तीने, त्या समोरच्या व्यक्तीने ती क्लिप समोर का आणली याचा विचार करा। हो कसं व्हायरल झालेत आणि अशी बदनामी अशा प्रकारची, मी तर म्हणतो त्या क्लिपाची चौकशी झालीच पाहिजे। आणि त्याच्यामध्ये जर कदाचित गुन्हेगार संजय राठोड असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, कारण की कुठल्याही मायमाऊलीशी असं घडू नये। इथून पुढे तरी राजकारणामध्ये येताना महिला मी माझ्या माय बहिणींना हात जोडून विनंती करतो, हे राजकारणी लोके काहीतरी आमिष दाखवत असतात। ठाम आरोप आहे माझा, स्पष्टपणे बोलतोय मी पोलखोल आहे, तरी इथून पुढे सावधान। परंतु भाजपचा ज्येष्ठ नेत्या म्हणवणाऱ्या मी चित्रा वाघ यांना म्हणतो की तिच्या आईला संजय राठोड दिसत नाही, वडिलांना संजय राठोड दिसत नाही, त्यांच्या तिथं ते एका कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो आहे, आई वडील पूजा त्याचं कुटुंब आहे, त्यांचं म्हणणं आहे माझ्या डोक्यावर त्यांच्या डोक्यावर कर्ज झालं होतं, ते तक्रार देत नाही। आणि या चित्रा वाघ यांनी ज्या पद्धतीने जो आरोप लावलाय, माझं म्हणणं आहे चौकशी करा, चौकशी होऊ द्या, चौकशीत काय आहे ते निष्पन्न होऊ द्या। जर खरंच गुन्हेगार संजय राठोड असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, ते गजा आज झाले पाहिजे असं मी म्हणेल, परंतु केव्हा, जेव्हा त्याची चौकशी होण्याच्या अगोदर। या मीडिया ट्रायलवर बोलताय आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कालपर्यंत या एनसीपी सोबत असलेल्या चित्रा वाघ आज डायरेक्टली असा आरोप लावताय, हे कितपत योग्य आहे मी स्पष्टपणे म्हणेल की आज एक गोष्ट खरी आहे की संजय राठोड यांनी एकदा तरी यायला पाहिजे होते, नॉट रिचेबल होण्यास 13 दिवस झाले, परंतु जे पोल खोलला मिळालेल्या माहितीप्रमाणे तो भांबावून गेलेले आहेत, परेशान झाले, राजकारणासाठी नाही खुर्चीसाठी नाही मंत्रीपदासाठी नाही फक्त आपल्या कुटुंबासाठी। कुटुंब हे एकदम बेभान झालंय सध्या संजय राठोडच्या बाबतीमध्ये, आज त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा समाज रस्त्यावर उतरलाय मित्रांनो, की आमचा छोटासा समाज आहे, आज त्या समाजासाठी हा मनुष्य काहीतरी तळमळतोय करतोय, लोकांचे बोरचे निघायला लागलेले आहेत, लोक रस्त्यावर उतरत आहेत। तुम्ही म्हणाल त्यांना काही उभं केलंय काय, हजार रुपये रोजवर त्यांना घेऊन आलेत का? रोजानी माणसं कुठे येतात सभेत कसे येतात हे तुम्हाला माहिती आहे,
एक मायनॉरिटी माणूस आपलं विश्व त्यांनी स्वतः उभं केलंय, शून्यातून विश्व निर्माण केलंय, गरिबीतला मनुष्य आहे. परंतु हा प्रकार और राजकारणासाठी असा बळी घेऊ नका. चंद्रकांत दादा सारखा अनुभवी माणूस नाही असं घडावं तसं करावं तसं घडावं. अहो दादा, बिना चौकशीच आता अनेक तुमच्याही बाबतीमध्ये काय काय बोलतायत लोक. चंद्रकांत दादांच्या काळामध्ये बांधकाम खात्यामध्ये बदलांचा बाजार मांडला होता, मग त्याच्या चौकशीच्या बाबतीमध्ये चंद्रकांत दादांनी जाहीरपणे सांगावं करा मी काय बदल्याचा, मी बदल्याचा कोणता बाजार मांडला होता. दादा असंच असतंय. हो आज सरकार चालू आहे, सरकार पडत नाहीये, त्यासाठी हे फक्त कुटील डाव चालू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आतापर्यंत किती महिने झालेत, आदरणीय राज्यपाल महोदय, महामहिम, आपण आमदार देत नाही आणि तिकडे बघितलं तर बेदी मॅडमला राज्यपाल पदावरून काढण्यात येतंय, पण महाराष्ट्राचे राज्यपाल एकदम कार्यक्षम आहे. हो मित्रांनो, कार्यक्षम आहे, प्रति सरकार आज चालू आहे, जनता दरबार भरतच आहे असं मला म्हणावं लागेल. मी स्पष्ट म्हणतो, याची चौकशी एकदा पूर्ण करा. क्लिप कोणाच्या, क्लिप कशा बाहेर आलेल्या आहे, त्या क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे असं संसारातून उद्ध्वस्त करू नका. राजकारणातून करा, पण त्याला त्याचं कुटुंब फार मोठं आहे. एवढंच मी बोलेन. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, संजय राठोड जर दोषी असेल तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा नोंदवायला पाहिजे. परंतु अगोदर सखोल चौकशी करा आणि चौकशी करून खरा गुन्हेगारावरती हे करा. परंतु आई आईची तक्रार नाही, बापाची तक्रार नाही, मुलीच्या परिवाराची तक्रार नाही, मग तुम्ही संजय राठोडलाच आरोपी का म्हणतात? आवाज तर आजकाल सिनेमामध्ये कोणी कोणाचा डुप्लिकेट आवाज काढताय, मग कदाचित हे कुटील डाव हा प्लॅन तर नाही ना. सीआयडी सिरियल दया कुछ तो गडबड है, अशी गडबड असण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, मी इतकंच बोलेन की राजकारणामध्ये काही पण होत आहे, तेव्हा या राजकारणामध्ये सांभाळून पाय टाका, सांभाळून पाऊस पाऊसला. आणि मी माझ्या माय बहिणी मातांना विनंती करतो, या राजकारणी लोकांच्या ढाशामध्ये येऊ नका. आत्ता बोलतील एक, दुपारी जेवताना एक बोलतील, संध्याकाळी एक बोलतील, यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता ते अगोदरचे राजकारणी नाही राहिलेत, आता आजचं हे राजकारण आहे की व्यापारीकरण आहे की स्वाहाकरण आहे हे आपण ओळखा. तर मित्रांनो, सत्यमेव जयतेच्या मार्गावर पोलखोल चालतो आणि सत्य मांडतो. मीडिया ट्रायल फक्त हे मीडियावाले करतात जणू काय, हे न्यायाधीश आहे, परंतु जे सत्य आहे ते जगासमोर येऊ द्या. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी याची चौकशी करा, त्या क्लिप कोणाची, क्लिप मध्ये आवाज कोणाचा, खरा दोषी कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या. आणि मित्रांनो, पूजाच्या कुटुंबाला न्याय द्या. महिलावरती अन्याय होता कामा नये, एवढीच आमची अपेक्षा, इथेच थांबतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ चांगला वाटेल, चांगला लागला असेल, आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.